हाय सर्वांना, आज मी बनवणार आहे बोंबील मसाला भाजी। खूप कमी वेळेत बनणारी ही भाजी। साहित्य बघूया। कोथिंबीर, कढीपत्ता, वाटण मी अगोदरच करून ठेवलेलं। वाटण मध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूणचा अर्धा गड्डा, लाल तिखट, कश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला, थोडीशी हळद। बोंबील मी चांगले कापून स्वच्छ करून घेतले आहे। त्याला थोडे तेलात फ्राई करून घेऊया। कढई तापवायला ठेवली आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल तापलंय आपलं। बोंबील तळून घेऊया। बोंबील थोडे तळून घेतले ना तर त्याचा असं वसट वास येत नाही, चवीलाही छान लागतात। बोंबील बऱ्यापैकी फ्राई झाले। आता आपण काढून घेऊया। आपलं तेल गरमच आहे। वाटण आणि मसाले टाकून घेऊया। कढीपत्ता टाकूया। आपले मसाले टाकून घेऊया। आता वाटण टाकूया। आपले तळलेले बोंबील वाटण मध्ये टाकून घेऊया। चांगली उतरे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। चवीपुरते मीठ घालून घेऊया। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण झाकण टाकून घेऊया। आता आपण बघूया आपल्या मसाल्याला। असं तेल सुटलंय म्हणजे आपला मसाला तयार। आता थोडं गरम पाणी घालून घेऊया। पाणी गरमच टाका। पाणी तेवढंच टाका जेवढं आपल्याला रस्सा लागेल। कमी लागेल तर कमी टाका। छान असा सुगंध येतोय आपल्या भाजीला। थोडे उकळ काढून घेऊया। गरम पाण्यामुळे मस्त अशी तरी सुटली आपल्या भाजीला। तयार आपली भाजी। आता काढायला घेऊया। मस्त झणझणीत बोंबील रस्सा भाजी तयार। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।